मोठ्या फ्लोने त्या ठिकाणी येतात. तर मित्रांनो, आज आपण मावळ तालुक्यामध्ये असलेले जे सगळ्यात छान छान असे धबधबे आहेत, ते धबधबे आपण आज पाहायला आलेले आहे. आणि आता आपण आलेलो आहोत मावळच्या धबधब्याच्या शेजारी. आणि याचा आपण व्ह्यू पाहूया, खूप छान असा व्ह्यू आहे. आणि माझ्यावर संकेत आहे, संकेतात आम्ही दोघं मस्तपैकी बघतोय. आता आम्ही धबधब्याच्या एकदम जवळ आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकताय हा माझ्या पाठीमागे आहे मावळचा धबधबा. कसा आहे मित्रांनो, एकदम छान. मावळ तालुक्याला निसर्गाने भरभरून दिलेलं आहे. या निसर्गाचा प्रसिद्धी आपल्याला या पावसाळ्यामध्ये ते जागोजागे तुम्हाला असे भव्य दिव्य असे मोठे मोठे पाण्याचे धबधबे पाहायला भेटतात. आणि याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. परंतु पाण्याचं प्रमाण खूप मोठं आहे, त्यामुळं धबधब्याखाली जायच्या अगोदर तर पाण्याचा अंदाज घ्या, तरच तिथं जा. कारण की पाण्याचा वेग हा खूप मोठा आहे, त्यामुळं तुम्ही थोडंसं अंदाज घेऊनच त्या ठिकाणी जा. मित्रांनो, हा आहे मावळचा धबधबा. पाण्याचा प्रेशर बघू शकता किती जोरात आहे, खूप जोरात असं पाणी आहे. आणि या ठिकाणावरून तुम्हाला खाली असलेला व्ह्यू सुद्धा पाहायला भेटेल. हा संपूर्ण व्ह्यू आहे, एकदम जबरदस्त असा पाण्याचा फ्लो आहे, एकदम जबरदस्त. असे अनेक धबधबे आपल्याला मावळच्या कुशीमध्ये पाहायला भेटतात. तर मित्रांनो, हा आहे मावळचा मावच्या गावाजवळ असलेला हा धबधबा आहे. तुम्ही बघू शकताय छानपैकी पेटाळलेलं पाणी असं खालच्या बाजूला. तर मित्रांनो, रोडच्या आपण ज्यावेळेस खांडीला जात असताना आपल्याला मावच्या हद्दीमध्ये हा धबधबा दिसतोय. खूप छान असा धबधबा आहे आणि माऊ गावच्या एकदम जवळ आहे. रोड रस्त्यावरूनच हा धबधबा आपल्याला या ठिकाणी दिसतोय. आणि छानपैकी पावसाचं प्रमाण जोरात आहे, त्यामुळे पाणीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात धबधब्याला दिसतंय. जर तुम्ही कधी मावळ तालुक्यामध्ये आले तर नक्कीच हा धबधबा पाहायला दिसू नका. हा त्या पाण्याचा फ्लो खूप मोठा आहे. या पाण्याच्या फ्लोमध्ये जाण्याचं मोठं धोकादायक होऊ शकते, त्यामुळे आम्ही बाजूला असले उभे राहून हा धबधबा पाहतोय. खूप मोठा प्रयत्न आहे धबधब्याला. आणि पाणी आणि पाऊस या दोन तीन दिवस झाल्या मावळ तालुक्यामध्ये खूप जोरात आहे, त्यामुळे खूप मोठा पाऊस या ठिकाणी पाहायला भेटते. नक्कीच आले तर नक्की हा धबधबा पाहा. माऊ या गावाजवळ असलेला रस्त्यावर. मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे खांडीच्या बाजूला आणि हा एकदम जोरदार पाऊस रे बाबा, मस्त जोरदार पाऊस चालू आहे. आता या ठिकाणी मासे पकडतात, ते मासे वगैरे कशा पद्धतीने पकडतात. चलो जाय दोघ पण काय. मित्रांनो, या ठिकाणी मासे पकडायचं काम चालू आहे. छोटे छोटे जाळ्या लावलेले आहे आणि त्या जाळ्यांमधनं जे आता वरती गंडूळ पाण्यामुळे नदीला जे पाणी मिळतं त्यानंतर ते मासे वरच्या बाजूला येतात. तेच मासे पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्थानिक असलेले लोक जे करतात. ते खाचरांमध्ये पाणी भरलेले धबधबे सुद्धा मोठ्या फ्लोने त्या ठिकाणी येतात.